निर्मिती आणि विक्री तसंच ताडी विक्री करणाऱ्या विरोधात वर्षाच्या अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये 86 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 39 आरोपींना अटक करण्यात आली असून 31 डिसेंबर रोजीच्या कारवाईत 7 आरोपींना अटक करून 7 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने डिसेंबर महिन्यात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीर धंद्यांची सुरू असलेल्या उलाढालीला धक्का दिला आहे. डिसेंबर महिन्यात भरारी पथकाने तब्बल 86 गुन्ह्यांची नोंद केली आहे. यात आरोपी सापडलेल्या 39 गुन्हेगारांचा समावेश आहे, तर 47 गुन्हेगार यात आरोपी सापडले नाहीत. भरारी पथकाने 1,23,200 लिटर दारू निर्मितीसाठी आवश्यक रसायन, 2,323 लिटर दारू, 1,200 किलो काळा गुळ, 350 किलो साखर, 948 लिटर ताडी, विदेशी मद्य, बियर, देशी मद्य याच्यासह वॅगनर आणि एक ऑटोरिक्षा असा देखील ऐवज जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक NV सांगडे यांनी दिली आहे. किंवा वन आउटमध्ये आपण सेवन करू नये, ते आपल्या शरीराला देखील अपायकारक असतं आणि अशा आमिषाला बळी पडून आपण आपल्या शरीराचे हानी करून घेऊ नये. आपण शासनमान्य सरकारी दुकानातूनच मद्य खरेदी करावी आणि अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक यासंबंधी काही आपल्याकडे तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा, त्यावर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई नक्की करू. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.